मांडी घालून बसा थोडस. हां हां थोड माझ्याकडे सरक बस. आता आपण छान हे बस बस नाटक करू नको. गोष्टीचं नाव आहे फुलदाण्या. फुलदाण्या हे बघा फुलदाण्या. एका जपानी राजाकडे वीस फुलदाण्यांचा सुंदर संच होता. राजाला त्याच्या या दुर्मिळ संचाचा अतिशय अभिमान होता. एकदा राजाच्या एका सरदाराच्या हातून चुकून त्यातली एक फुलदाणी फुटली. राजा त्याच्यावर अतिशय संतापला. त्यांनी त्या सरदाराला फाशी देण्याचा हुकूम दिला. हे एका म्हाताऱ्या माणसाला कळले. तो राजाच्या दरबारात आला. आणि म्हणाला हे राजा मला तुटलेली फुलदाणी जोडण्याची कला अवगत आहे. फुटलेली फुलदाणी मी अशी जोडतो किती हुबेहूब पहिल्यासारखीच दिसते. म्हाताऱ्या माणसाचे हे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला. त्यांनी म्हाताऱ्या माणसाला उरलेल्या फुलदाण्या दाखवल्या. आणि म्हणाला आता या 19 फुलदाण्या आहेत. या संचातील एक फुलदाणी फुटली आहे. तू जर ही फुटलेली फुलदाणी जोडलीस तर मी तुला तू जे मागशील ते देईन. त्या म्हाताऱ्या माणसाने हातातली काठी उगारली आणि उरलेल्या सर्व फुलदाण्या फोडून टाकल्या. इतक्या फुलदाण्या चकणाचूर केला. राजा संतापाने लाल झाला. तो म्हाताऱ्यावर ओरडला. अरे मूर्खा तू हे काय केलंस. म्हातारा माणूस मात्र शांतपणे राजाला म्हणाला. मी माझे कर्तव्य केले आहे. यातील प्रत्येक फुलदाणीने एकेका माणसाचा जीव घेतला असता आता तुम्ही फक्त माझाच जीव घेऊ शकता. म्हाताऱ्या माणसाची हुशारी आणि हिम्मत पाहून राजा खुश झाला. त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाला मौल्यवान बक्षीस दिले आणि सरदाराला माफ केले. गोष्टीचं नाव आहे फुलदाण्या. संपली आमची गोष्ट. बाय बाय. गुड नाईट. संपली आमची गोष्ट. बाय बाय. गुड नाईट.